गोरगरिबांशी वाद लावायचा. फडणवीस साहेब तुम्हाला कितीही प्रयत्न करा, तुम्ही चुकीचंच पाऊल टाकताय हे मान्यच करा. तुम्ही चुकीचंच पाऊल टाकताय. भाजपात एकही सामान्य मराठा राहणार नाही. तुम्ही जर इतका अन्याय मराठ्यावर करायला लागलात, तुम्ही इतका धनगर समाजावर जर अन्याय करायला लागलात, एकही मराठा भाजपमध्ये सामान्य राहणार नाही. ते माकडं मुकडं राहते ना आमचे 10-5. हां, पण सामान्य मराठ्यांची तळतळ तुम्हाला झोप नाही येऊ देणार, तुम्हाला अन्नसुद्धा नाही पचू देणार. हो, कारण तळतळ काय असतील, तळतळात काय असतो ना, गावखेड्यातल्या मायबापाला विचारा लेकराचे तळतळ काय असते. जर ॲडमिशन नाही मिळालं, त्याचा नंबर हुकला, त्याचं 1% नोकरी गेली, त्यांना तळतळ विचारा तुम्ही. तुम्हाला नाही कळायची ती, आणि तुम्ही कळून घेणार बी नाहीत, कारण शेवटी संस्काराचा भाग आहे. तुम्हाला आडा कुठं टाकावं हे सुद्धा कळत नाही. पडून सर आडा टाकायच्या ठिकाणी टाकावं लागतो. तुम्हाला कुठं टाकावं कळत नाही, तुम्हीच पुरते फसता. तुम्हाला नाही सुधरून देणार मराठा. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही काय, तुम्हाला जाती एकत्र करून मराठ्याच्या अंगावर घालून तुम्हाला काय मुर्दे पाडायचे आहेत मराठ्यांचे, तितके पाडा. मराठा नाही आटू शकत तुम्हाला, तुम्हाला रिटूच शकत नाही मराठा. सगळ्याचे पाठ पुरेणार आहे मराठा, सगळ्यांचे. तुम्हाला हे पुस्तक कुठं सांगतच कोण मला हे कळत नाही. नसणारे जो समाज तुम्हाला प्रचंड मानत होता, तो सगळा समाज विरोधात चालला आहे. तुम्हाला फक्त दिसतं आहे मराठा समाज माझ्या मागं आहे, तुमच्या मागं नाही आहे समाज. तुमचा तो गैरसमज आहे. आणि आणखीन तुम्ही आरक्षण देऊ नका, तुम्ही असेच एक एक नेता इतर समाजाचा आमच्या विरोधात घाला, तितका तितका भाजपातला मराठा बाहेर निघणार तितका तितका. कारण कोणालाच वाटत नसते स्वतः जात संपव, कोणालाच वाटत नाही. कोणत्या जातीचा असू देऊ, त्याला वाटत नाही आपली जात संपव. भाजपमधल्या मराठ्याला, काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या मराठ्यांना, शिवसेनेतल्या मराठ्यांना कधीच वाटणार नाही की या राजकारणापाई आपली जात संपव. एक एक सामान्य मराठा बाहेर निघल्याला तुम्हाला दिसून थोडे दिवस थांबा तुम्ही. कारण त्यालाही कळतं आहे याचे लेकरं मोठे झाले, त्याला खुर्ची मिळाली, ह्यो मंत्री झाला आहे, आणि ह्यो कुशाला आपल्या विरोधात एक एक नेता घालायला लागला आहे इतर समाजाचा. आपण कशाला त्या पक्षात राहायचं, तुम्हाला अनुभव येईल आणि मग तुम्हाला कळेल. छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी जाऊन पुरं भाजप आपण संपून बसलो. नाही पश्चातापाला माझ्या शब्दाचा तर लक्षात राहू द्या तुम्ही. राज्यामध्ये मराठा आरक्षणचं आंदोलन सुरू आहे, ओबीसीचं आंदोलन सुरू आहे, आणि यात राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की जातीपातीचे जे विषय ते समूळ नष्ट केलं पाहिजे. हा ना, मी काय म्हणतो, मग नष्टच केलं पाहिजे म्हणतो ना. फडणवीस साहेबांच्या तिकडे धेंद्यान थोडं बंगल्याकड, कोणता तरी बंगला आहे ना त्यांना, श्रीनिवास बंगला सागर काहीतरी आहे ना. हा, तिकडं जरा बारकड डुकून बघा एखादं बार टाचा वर करून, तिथं लक्षात येऊन जाईन तुमच्या फाटक्यास. तुमची बुद्धी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्ही चंचल निर्भीड माणूस आहे. एकदा फक्त टाचा वर करून बघा, तिथं बैठकीला गेलेला माणूस जाताना जातो हसत, पण येताना सगळे दात पडले काय असा बाहेर येतो. मग काय धोशी तो ते बिचारा देवेंद्र फडणवीस साहेब, महागुरु करायला लागे माणूस आहे बा. सगळ्यांनी माळा घालायला पाहिजे होत्या का आज आषाढी एकादशी, सगळ्या त्यांच्या हाताने सगळ्याला टपाऱ्याच्या टपाऱ्या माळा. हो ना, लय ग्रेटच महागुरु माणूस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.